धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला, अनंत जन्माचा क्षीण गेला, मज वाटे आज आलिंगन द्यावे, मज वाटे आज आलिंगन द्यावे, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, अशाच काहीशा लाखो वारकऱ्यांच्या भावना आहेत. मी आहे पांडुरंगाच्या गावात अर्थात पंढरपूरमध्ये. थकून भागून आलेले वारकरी आज पंढरीत पोहोचलेले आहेत आणि विठुरायाचं दर्शन कधी होईल आणि चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये कसा वैष्णवाचा खेळ खेळू अशाच भावना लाखो वारकरीच्या आहेत. थकून भागून आलेले वारकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्या मी प्रतिक्रिया घेणार आहे. माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी पकडतो राम भावना आहेत. ऊन वारा पाऊस धारा झेलत तुम्ही आज पांडुरंगाच्या नगरीत पोहोचलात. रामकृष्ण हरी हो. कसं वाटतंय? आनंद वाटतो. कुठून आलात तुम्ही? जालन्यावरून. जालन्यावरून चालत? कसं होतं ऊन यावर्षी? लय फार ऊन होत. फार ऊन होत हो. माऊली आज पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन होणार. नादर वाटत. चांगलं वाटत? हो आनंद वाटत. माऊली काय सांगाल? आज आम्ही गेल्या जवळपास 20 ते 25 दिवसापासून आळंदीच्या नंतर भंडारामाळा आणि भंडारामाळाहून देऊ आणि आकुर्डीवरून सर्व आम्ही पैठणच्या दिंडीमध्ये सामील होऊन आज जालना आणि बिडग्यावराईमधले सर्व भाविक भक्तमंडळ आज पंढरपुरामध्ये दाखल झालो आणि पांडुरंगाच्या प्रदक्षिणा करून सणी आज वाळवंटामध्ये थांबलो आणि आज पांडुरंगाचं दर्शन करून अत्यंत आनंद झाला. आजची वारी म्हणजे चांगली, अत्यंत चांगली सफल झाली अशी आम्हाला वाटतं आणि इथून पुढं पांडुरंगाला आम्ही हीच विनंती करू की बा चांगल्या प्रकारचा पाणी पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्याचे वरुणराजाचं आगमन 3 ते 4 दिवसापासून झालेलं आहे आणि असं वाटतं की आमची वारी खरोखरच सफल झाली असं वाटतंय आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला यामुळे दिलासा भेटन असा आनंद होतो आणि आनंदीची वारी घेऊन आम्ही अत्यंत चांगल्या आषाढी एकादशीच्या नंतर द्वादश सोडून आम्ही आमच्या परत गावाकडे जातो. एकनाथ महाराजांच्या गावचे तुम्ही आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेत, चालत आलेत, काय वर्णन करा? 10 वर्ष अगोदर पायी वारी केली, 8 वर्षापासून मला दिंडी चालवायची संधी मिळाली. आता 8 वर्षापासून 80-90 लोक असतात. बर, ते तुमच्या काय भावना आहेत आज पंढरपूरमध्ये पोहोचलात? आम्हाला खूप काही आनंद होत असतो. आमच्या घराच्या पेरण्या सोडून आम्ही आनंदात येतो. ते आम्ही नसताना बी आमच्या पेरण्या झाल्या, सगळं काही काम झालं, पण आम्हाला पांडुरंगाच्या पेरण्या झाल्या का? पैठणकर पेरण्या झाल्या आमच्या, परस्पर झाल्या. आम्ही इकडे आहेत, पाऊस तिकडे पडतोय, पांडुरंगाने त्यांचं काम केलंय. दुसरेही वारकरी आहेत थकून बघून आलेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय साकळे पांडुरंगाकडे? आम्ही चांगलं मागून आलो देवाला. आम्ही आमचे इकडे आलो पण आमचे माग पूर्ण काम झाले. दर्शन झालं का पांडुरंगाचं? दर्शन झालं. काय मागितलं? काय नाही, फक्त आम्हाला सुखी ठेव देवा, आमच्या माग काही होतं नको. किती तास बारीमध्ये उभे होते? 19 तास होते. 19 तास हो. कसं वाटलं दर्शन घेऊन? चांगलं वाटलं. काय मागितलं? मागितलं आम्हाला सुखी ठेव देवा. बरं, पाऊस पडला गावाकडे? हा पडला की. बरं. असे अनेक वारकरी आहेत, काही युवा वारकरी इथं आलेले आहेत. रामकृष्ण हरी. माऊली नाव सांगा. माझं नाव दीपक पवार आहे. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आखाडा बाळापूरून आलोय. बरं, काय भावना आहेत आज पंढरपूरमध्ये आलात? काय ना, हा जो वारकऱ्यांचा जनसमूह जनसागर पाहून आम्हाला खूप आनंद होतोय. आमचं दर्शनही छान झालंय आणि जिकडे पाहावं तिकडे सगळे वारकरी असं वाटलं होतं. काही दिवसापूर्वी काही असं मोबाईलवर आम्ही पाहतो की असं वाटत होतं काही संस्कृती नाही, पण आज जर पाहिल्यानंतर ह्या लोकांमधली ही संस्कृती या वारकऱ्यांमुळं ही सृष्टी चालत आहे असं वाटतंय आम्हाला. इकडे पाहून खूप आनंद होतोय आम्हाला. बाबा आहेत पाठीमागे, विना आहे त्यांच्या खांद्यावर. बाबा, ज्यासाठी आपण सुरुवात केली, 25 दिवस चालत आलो, आज त्या पांडुरंगाच्या नगरीत आलात. हा, सुखी राहा म्हणून आलो. हो. काय साकडे पांडुरंगाला विनंती करा, सुखी राहा, आनंद राहा. हो. तर खेळ मांडी याला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, अशाच काहीशा भावना आणि या अभंगाला सार्थ करणार हे चित्र चंद्रभागेच्या काठावर भिवरेच्या तीरी आपल्याला पाहायला भेटतंय.
एक वारकरी आहेत, त्यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे. काय भावना आहे? भावना आनंद झालाय झालाय माझ्या मनाला, मला बाई जायचं आषाढीच्या सणाला. पंढरपुरात माझा पिता काल निरूप आला होता, पंढरपुरात माझा पिता काल निरूप आला होता. आनंद झालाय झालाय माझ्या मनाला, मला बाई जायचं आषाढीच्या सणाला. पंढरपुरात माझी आई नाव तीच रुक्माबाई, पंढरपुरात माझी आई नाव तीच रुक्माबाई. आनंद झालाय झालाय माझ्या मनाला, मला आषाढीच्या सणाला. पंढरपुरात माझी ताई नाव तीच जनाबाई, गोपाळपुरात माझी ताई नाव तीच जनाबाई. आनंद झालाय झालाय माझ्या मनाला, मला बाई जायचं आषाढीच्या सणाला. गोपाळपुरात झाली दाटी जनाबाई लाया वाटी. आनंद झालाय झालाय माझ्या मनाला, मला बाई जायचं आषाढीच्या सणाला. तर आपण पाहू शकतो वारकऱ्यांच्या भावना आहेत. तुमच्या आज पांडुरंगाच्या नगरीत आलात, काय भावना आहेत? एकदम एक नंबर वाटलेलं आहे, असं कधी अनुभवलं नव्हतं. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत. आम्ही वारी पहिली वेळेस आहे आम्ही वारी करत आलेलो आहोत. आणि आम्ही वारी नाही केली, आम्ही एक सेवा करण्यासाठी, वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आता अन्नदान करणार आहोत. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत आम्ही अन्नदान करणार आहोत. इथं एक मठ आहे, त्या मठात मध्ये आम्ही खिचडीचा, आज खिचडीचा वाटप आहे आणि उद्या मोठं दान आहे, अन्नदान आहे. पांडुरंगाला काय साकडं असणार? पांडुरंगाला साकडं काहीच नाही आहे, सगळ्यांना सुखी ठेव, बाकी सगळ्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण कर. महत्त्वाचं म्हणजे आम्ही तरी फार छोटीशी सेवा करतो, पण हे जे येणारे वारकरी आहेत यांचा नादब्रह्म पाहिल्यानंतर खरंच एक अतुलनीय एक्सपिरियन्स भेटते. आणि मागील 7 वर्षापासून आमची अन्नदानाची सेवा चालू आहे. पांडुरंगाला एवढंच साकडं आहे की आयुष्यभर हीच सेवा आमच्या हातून घडत राहावं. आपण पाहिल्या फार बोलक्या प्रतिक्रिया आहेत, त्यांचा जो आनंद आहे ना तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून जातो आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, हा भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे, फुलून गेलेला आहे. वारीच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लेट्सअप मराठीला पाहायला विसरू नका. सोशल प्लॅटफॉर्मला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर.